विषय महा अरण्य कांड झाले निरूपण श्री रामे केले संपूर्ण आता किष्किंध कांड कथना श्री रघुनंदना स्वयवदवी पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपल्या गणपती बाप्पाचं स्तवन करून तुम्हा श्रोते बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन सुंदर अशा रम्य अशा रामायणातील किष्किंधा कांडाच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करताना गणेशाला वंदन केलं, श्री गुरुंना वंदन केलं, प्रभू रामचंद्रांना वंदन केलं, नात्रा या कथेला सांगू कथा सांगू लागले. कारण अरण्यकांडाचं निरूपण म्हणजे त्याची सांगता केली आणि परिपूर्णतेने राम प्रभूंनी हे कार्य माझं तडीस नेलं म्हणजे शेवटपर्यंत आणलं. आता किष्किंधा कांडाचं कथन आहे, तुम्ही श्रोतेजन सावधान होऊन ऐकाच, पण प्रभू रामचंद्र त्याच्यावर कृपा करतील. नव्हे रामा तुम्ही माझ्यावर कृपा करावी आणि हे कांड सुद्धा परिपूर्णतेला न्यावं, माझ्याकडून वधवून घ्यावं, माझ्याकडून लिहून घ्यावं. नातबाबा सांगतात तुम्हा मला सुद्धा ह्या कृपा संत संगताची करा. एवढं सुंदर आता किरण महाराजांनी आत्ताच प्रवचन त्यांचं संपलं 2-3 हा प्रसाद म्हणजे आपल्याला हबप परमेश्वर महाराज शिंदे वाळूज देगाव यांनी प्रकल्प रामायणाचा केला. कारण त्यांनी त्यांच्या मनात काय फक्त संकल्प सोडला असं रामायण व्हावं आणि त्यांच्याच आशीर्वादाने सर्वस्व इतरत्र बाबा असतील, इतरत्र थोर थोर संत असतील, त्यांच्या कृपा प्रसादाने त्या कोरोना काळात सुद्धा रामायण लाईव्ह व्हावं आणि प्रत्येकाने ऐकावं, त्याचा लाभ घ्यावा हीच त्यांची इच्छा आहे. तशी पूर्णतेला जशी नातबाबांनी इच्छा देवाकडे मागितली पूर्ण करून घे, तसंच त्यांनी पुढं होऊन सांगितलं की देवा हे कार्य करून घे, म्हणूनच त्यांच्या आपण शब्दाला मान देऊन त्यांचं कार्य पूर्ण पार पाडत आहे. पण त्या देवाचंच निमित्त आहे, इतरत्र कार्य असतं कोणी केलंच नसतं, पण त्यांचा एक हेतू आहे. कारण सर्वस्वाने देवच भाव घेतला पाहिजे, देव डोक्यावर घेतला पाहिजे आणि पूर्णतेला गेला पाहिजे, जीवाचा उद्धार झाला पाहिजे. आणि तीच कसा आता त्या रम्य अशा रामायणात किष्किंधा कांडात सांगू लागले. नाथबाबा लिंबेला येऊन म्हणतात माझ्याकडून सविस्तर कथा देवा तूच वधून घे. माझ्यांगी मूर्ख पाना त्या माझ करवी रामायण श्रीराम वधवी आपण निग्रहोनी निज बळे. एरवी माझ्या अंगी मूर्खपणच आहे, इतरत्र मी मूर्खच आहे, कारण जीव हा पामर असतो. पण नाथबाबांचा अवतार विष्णू भगवंत आहे, तरी सुद्धा काय म्हणतात एरवी माझ्या अंगी मूर्खपण आहे. पण निग्रहून म्हणजे काय म्हणतात आग्रहानं प्रभू रामचंद्र माझ्याकडून रामायण करून घेतात तूच कर नाता, म्हणजे देवानी सुद्धा माझ्यावर विश्वास टाकला आणि हे कार्य तुझ्याकडून होत आहे नव्हे तुलाच करायचं असं मला सांगितलं. आणि प्रभू ते कार्य करून घेतात आणि ते कार्य करून घेत असताना तुम्ही आम्ही सुद्धा त्या कार्याचा हातभार म्हणजे नातबाबांनी आपल्यावर कृपा केली आणि विशेष म्हणजे अरण्यकांड समाप्त केलं, किष्किंधा कांडाला सुरुवात केली. आणि किष्किंधा कांडाला सुरुवात करत असताना माझ्या हनुमंत बाप्पाची भेट होणार आहे आणि आपल्यात योगायोगाने हनुमंत बाप्पाच्या मंदिरात कथा आहे, राम सीतेचं मंदिर आहे. अशा हिशोबाने कथा योगायोगानं आली आणि खरंच रामभक्त व्हावं कसं व्हावं तर निरपेक्ष वृत्तीनं व्हावं, काहीतरी पूर्वजांचं हिताचं होतं, कल्याण व्हावं, गावाचं व्हावं, ह्या जनाचं व्हावं म्हणून असं देवालय उभा केली आणि त्या देवालयाच्या ठिकाणी कथा चालली. सर्वांनी कथेचा लाभ घ्यावा, फेसबुकवर तर घेतीलच पण तुम्ही आम्ही सुद्धा घ्यावा. तुम्ही श्रोते संत सर्वे आहे ना, हे सर्व ते लाभ घेऊन आपल्यात ठसवून रामायण पुढं कसं द्यायचं असा विचार करावा. सांडोनी राम गाताले कण मज करीत गमना गमना मार्गी श्री राम रामायण स्वय संपूर्ण प्रकाशी. कारण रामकथा सोडून मी गमनागमन म्हणजे जरी कुठंतरी फेरफटका मारायला गेलो तरी प्रभू माझा पिच्छा सोडत नाही, माझ्या अंतर्गमनात तरी काय करतात जागृत करतात. नाता उगा गमनागमन करताना सुद्धा काही तर तेच आठवण करून देतात आणि ती माझ्या मुखातून कथा बोलते. म्हणजे बोलतो का रामायण म्हणजे मी जरी बोलत असेल तर बोलवता वेगळा आहे म्हणून नाथबाबांना सांगायचं आहे आणि कोणीतरी सांगतंय तू असं कार्य कर तुझ्याकडून होत आहे म्हणून ऐकावं हे देव सांगतात. आता मात्र देव कलियुगात आहेतच पण ते विश्वास ठेवावा ना. मनुष्याच्या कर्वे जर एखाद्याला सांगितलं रामायण असं गोड आहे रामायणाला यावं रामायण ऐकावं आपल्यावर बसवावं दुसऱ्यावर द्यावं असं सांगितलं काहीतरी म्हणतात पण तसं नाही बरं. कारण यांना अंतर्गाभाऱ्यातला कारण अंतर्मुख झाल्यानंतर
देवकार्य सांगतो त्या कार्याने आपण जावं तसं मला सांगत होते. गमनागमन म्हणजे जाता येता सुद्धा मला राम आठवत होता, रामप्रभूची कथा आठवत होती. याच्यामुळे हे कार्याला मी सुद्धा होकार दिला ना. बाबा म्हणतात करू पैसता भोजन ग्रास ग्रासी स्मरे रघुनंदन मागे घालून जेवण राम रामायण स्वयवदवी. भोजन कराय बसल्यानंतर ग्रासोग्रासी रामच बोलत होतो, राम गासागासात घेत होतो. आणि हे गासागासात घेत असताना सुद्धा प्रभू रामचंद्र ते खाताना सुद्धा आठवण करून देतात. दाता सारभर जेवण लवकर आणि ताबडतोब कथेला प्रारंभ कर अशी माझी पाठ धरली होती. पाठ धरली होते नवे नवे त्यांचा विषय हा रामच झाला होता. आणि विषय राम म्हणून सर्वस्व बाकीचा विषय त्यागला होता, कारण विषयच त्यांचा नारायण झाला होता. म्हणून त्यांना तोच ध्यास लागत होता. स्वप्नही रामायणाचं पडत होत नव, जागृतीत जेवताना सुद्धा रामच आठवत होते. म्हणतात पाहो जात निज स्वभावी श्री राम रामायण सैवदवी ओवी चढित दाऊनी ओवी कथावदवी श्री राम. स्वभावानं पाहत असेल तर आपण अन्याय जीव आहे पामर आहे, पण मग स्वभावानं हे आहे, पण हे करता करवी तर रामच आहे. म्हणून राम प्रभू काय करतात कथा वधवून घेतात नवे नवे, तर कथा ओवी चढ ओवी एक ओवी अशी असेल त्याच्या पुढे चढच ओवीला. कारण ह्या ओवीत काय आहे, ह्या ओवीत कसा संदर्भ लावला, ह्या ओवीत सांगितलं काय, असं प्रत्येक ओवीची आस लागते. पुढे पुढे काय तशी आस लागते. म्हणून चढाच ओवी माझे प्रभू मला सांगत होते, मी तशाच प्रकारे लिहित होतो. हा कोण नागबाबा म्हणतात बोल जात फुकट कहाणी त्याची राम कथा वाणी वाचली रामायणी वचन वचनी श्रीराम. राम प्रभू वचना वचनी तर होतेच, पण बोलताना फुकट जरी वाणीनं म्हणजे मुखातून बोलत असताना राम प्रभूच गुणगान घेत होतो. फुकट एखाद्याला काही शब्द टाकवतो राम घ्यावा राम द्यावा असंच होत होत. म्हणून माझी वाचा तर केली होती, पण फुकट एखाद्याला जर शब्द सांगायचा असेल किंवा त्याच्या हिताचं सांगायचं असेल तर रामकथाच माझ्या मुखातून निघत होती. कारण ध्यासच लागला होता. जसं रामायणाचा ध्यास लागतो, आज 3 वाजता रामायण आहे असं म्हटल्यानंतर सर्वांना जशी आस लागते तशी माझ्या नातबाबांना सुद्धा. हे जागृती स्वप्नात सुद्धा आठवत होते नवे नवे. जेवताना सुद्धा जेवण माग सर, फिरताना सुद्धा नाता कमी फिर, पण रामच आठव असे सांगत होते. मी त्यांचंच कार्य करत होतो अशा प्रकारे, पण त्यांच्याच कृपेस्तव बर, कारण देवाची कृपा असती तर घडतं. म्हणून हे कार्य त्यांच्या कृपेस्तव म्हणतात. स्वप्नी पूर्ण श्रीराम दाखवी रामायण आपुले गुह्य निरूपण सांगे आपण बोलोनी. स्वप्न असताना सुद्धा स्वप्नात पूर्ण रामायणच दाखवत होते. आपले गुह्य निरूपण असताना जे गुह्यातलं गुह्य अर्थातला अर्थ काढून माझ्या मनातून बोध होत होता. आणि प्रभू तशी मला पूर्तता करत होते, शब्दा शब्दाची पूर्तता करत होते. नाता असेल ही वर देव गुण सत्ता सांगत होते. मी फक्त लेखनी म्हणजे निमित्त, आताला मी निमित्तच होतो बर. सर्व देवच कार्य करतो नवे नवे. हा करता करविता भगवंत आहे. कारण कुणाला कसं ठेवायचं आहे, कुणाला कुठल्या देवाला यापेक्षा आणायचं आहे, कुणाला भटकंती करायची आहे, सर्वांच्या ठिकाणी हृदयात आत्माराम रूपी भगवंत नांदतात. मग माझ्यात मी सुंदरपणे संकल्प केला. संकल्प केला विकल्प आला नसेल का, हे लिहिताना काय अडचण आली असा विकल्प आला नसेल का, पण सारणारा माझा भगवंत आहे हे विश्वासावर स्वार झाले. आणि स्वार होऊन सुद्धा विकल्प आला असेल पुढं गावबाबा काकांनी केलं ते पण करून घेणारा कोण आहे, परत संकल्पित माझा देवच आहे. म्हणून हे कार्य त्यांच्याकडून घडलं, मी मात्र निमित्त आहे. म्हणतात केले असेल का सुशोक्ती शयना श्रीराम तपाटी पाटी आपण म्हणली वेगळी रामायण रुदनी जनालाव काही. झोपेमध्ये असताना प्रभू येऊन पाटी थापटत होते. नाता उठ बरं, झोपून काय उगच काय, कारण झोपीत गेले ना निम्यार्धे वर्ष झोपीत जातात आणि परत काबाड कष्ट जातात. जे देह दिला ना गोमटा देवानं भजनासाठी तो मात्र त्याचा उपयोगाला लागत नाही. म्हणून तो ताबडतोब बूट बर आणि रामायण लिही म्हणजे पिच्या देवानं घेतला आणि म्हणूनच हे कार्य. म्हणून कुणीतरी सांगावं, एखाद्यानं सांगावं रामायण असं आहे. आणि रामायण खरंच फार सुंदर आहे म्हणण्यापेक्षा त्याची ओवी ना ओवी अनुभवावी स्वतःवर घ्यावी. आणि ज्यावेळेस स्वतःनं पहिल्यांदा स्वतःवर घेतली पुढचा निश्चित बदलेल हो,
पण पहिल्यांदा आपण तर बदललं पाहिजे. ओवी चढीत ओवी दावले नव्हे, थापटून उठवलं. आता उठ बर, तुला कार्य करायचं आहे. अहो हा संसार तर नाशिवंत आहे, हा प्रपंच दिसतंय ते लटकाय सर्व. फक्त शाश्वत हे माझे पुराण आहे, आणि पुराणाच्या अंतर्यातून पुराणाच्या संगतीतून देव सापडतो. म्हणून कुठल्या मार्गानं मनमार्गे गेल्यावर कुठंतरीच जातं, पण ह्या पंथानं गेल्यावर. म्हणून देहाचा उपयोग कसा करावा, चांगला म्हणून भोगायचं नाही आणि ओपटा म्हणून त्यागायचं नाही, सत्मार्गाला लावायचा. तसा माझा देव सत्मार्गाला लागतो. नाथबाबा म्हणतात देवानंच पाठी पुरवली आणि माझ्याकडून कार्य करून घेतलं. रामायण लिहावया श्रीराम पुरविली पाठी, श्रीराम संचरणी पोटी दाटो दाटी लिहावी. दाटी दाटी करून लिहाय लावलं, कारण इतरत्र भटकंती झाली असेल. प्रभू माझे पोटात म्हणजे हृदयातच वास्तव्याला आहेतच, पण त्यांनी सुद्धा माझ्या अंतरातून सांगितलं उठ परत, त्यांनीच पाठी पुरवली लिही म्हणून सांगितलं. मगच मी कार्य कुणीतरी सांगता असावा. देव सुद्धा आपल्याला सांगतो नव्हे, त्याच्यातल्या खुना देऊन जातो, पण कळत नाही. हा कळून घेतलं पाहिजे. आलो कशासाठी हे कळालं पाहिजे, कारण चांगला देह पाचाचा मेळ घालून बनवला गेला. आणि त्या देह ह्या प्रपंचा का तर शेवट त्याचा वाईट आहे, त्याच्यात गोवला गेला. माझ्या भगवंताच्या कार्यात गोवल्यानंतर देव परिपूर्ण करतो. मला कळालं, तुम्हाला सुद्धा कळवून घ्यावं. माझ्या नातूबाबाचं म्हणणं आहे. मी तवानी जनी रडूलत ग्रंथ लिहिता रघुनाथ, माझ्या कवित्वाचा इत्यर्थ करता समर्थ श्रीराम. मी तर निज निद्रेत माझ्या झोपेत डुलतच होतो, प्रभूच कथा चालवत होते. आणि माझा कथा भाग देव चालवत असताना मी डुलत होतो. मी निमित्तच होतो बर, फक्त लेखणी धरायला कारण होतो. देवानी हे कार्य करून घेतलं आणि मी लिहितोय. फक्त दाटोदाटी लिहित असताना एवढं चारताय. करता कर्मीता भगवंत आहे, फक्त भार घालून या. भार राहिलो निशित निरविले संती विटो भाषी, कारण मी भार घातला देवावर आणि देवानी मग माझ्यावर भार टाकला. नव्हे तुझ्याकडून हे कार्य होत आहे म्हणून सांगितलं आणि ते पूर्णतेला जावं म्हणूनच नाथबाबा म्हणतात ह्या कांडाला सुरुवात केली. हे देवा पूर्णतेला जावं. काय श्री रघुनाथा माझी आवड मराठी कथा बळ करे होय वदविता न करीता नेदी. काय म्हणून सांगू माझी मराठीचं बोल प्रभूला काय गोड वाटत होते. आणि बळजबरीनं माझ्याकडून लिहित होते. आणि ते बळजबरीनं कथा लिहित असताना ते सुंदर परिपूर्णतेने पार पाडून घेतलंच खरं, पण काय माझ्या मराठीचं कौतुक आहे म्हणून देवाला बरं वाटलं असेल आणि देव माझ्याकडून इतर माझी ही वाणी आहे ना किंवा हे मराठी कथा आहे ना हे कुणाला आवडत नाही, पण माझ्या देवाला आवडते. म्हणून जो आवडे सर्वाशी तोच आवडे देवाशी. इतरत्र ही भाषा सर्वांना आवडते म्हणून देवाला आवडली, देवाने मान्यता दिली. म्हणून मी मराठी भाषेत ती भाषा कशी असल काय असल, कारण देवभाषे संस्कृत भाषा उच्चच आहे, पण त्याला सुद्धा त्याच्या सुद्धा बरोबरी करणारी ही मराठी भाषा आहे म्हणून देवाला आवडली गेली आणि मी सुद्धा तसं कार्य केलं.